मुळातच त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त कोणी केलं हा खरा प्रश्न आहे. मी स्वतः त्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जे हॉस्पिटलला गेलो होतो त्यांची चिरंजीव मला त्या ठिकाणी भेटली. मुळातच त्या एकूण दलालांच्याकडून शेतकऱ्यांची लूट होते आणि त्यातून जो निष्काळजीपणा प्रशासनाने विशेष करून दाखवला, जिल्हाधिकारी लक्ष घालायला पाहिजे होतं पण ते दुर्लक्ष केलं. दुर्दैवाने सरकारचं एकतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जी असणारी अनास्था आहे ही तर आपण रोज पाहतो. मंत्रालयासमोर येऊन थेट आत्महत्या करावी लागते शेतकऱ्यांना, याचा अर्थच काय की ह्या सरकारला शेतकऱ्यांचं काहीच घेणं देणं नाही आहे. आणि म्हणून दुर्दैवानं राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या नंतरही ज्या आत्महत्या वाढल्या आहेत किंवा आपल्या स्वतःच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मंत्रालयासमोरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शेतकरी करतात हे राज्य सरकारचं पूर्णतः अपयश आहे. आणि म्हणून मागे म्हटलं होतं की मुठभर भांडवलदारांच्या पुंजीपतीकरता काम करणारं सरकार आहे. आज डावोसला जाऊन महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी किंवा मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्रसारखे कार्यक्रम करून तुम्ही उद्योगपतींना पायघडा घालत आहात राज्यात या गुंतवणूक करण्यासाठी. राज्यात गुंतवणूक येण्याबद्दल आमचा आक्षेप नाही आहे, परंतु जे प्राधान्यक्रम तुम्ही उद्योगपतींना दिलेला आहे त्यातून रोजगार तर राज्यात वाढलाच नाही काही. म्हणजे आम्ही 2 कोटी नोकऱ्या देऊ वगैरे ज्या बलगानं केल्या त्या काही घडलंच नाही. पण आता तर तुमच्या अजेंडावर शेतकरी कुठे आहे? आम्ही जे मागणी करत होतो की सरसकट कर्जमाफी करा त्याला तुमच्याकडे पैसे नाही आहे, पण भांडवलदारांना पायघड्या घालून त्याला बारेमाप सवलती देऊन त्यासाठी तुमच्याकडे त्यांना सवलतीची खैरात वाढण्यासाठी पैसे आहेत. हे जे राज्य सरकारचं जे एकूण अनास्था जी शेतकऱ्यांच्याबद्दल शेती व्यवस्थेबद्दल याचं उत्तम उदाहरण म्हणजे धर्मा पाटलांचं दुर्दैवानं झालेलं निधन आहे. खरं म्हणजे त्या निधनाबद्दल तर निश्चितच दुःख तर आम्हाला सर्वांना झालं आहे, परंतु याच्या ह्या सगळ्या पाठीमागची जी कारणं आहे याची कारणमीमांसा करून जे कोणी ह्या आत्महत्या करता कारणीभूत असतील त्यांच्यावर तातडीनं आता कारवाई शासनाने केली पाहिजे.